नमस्कार, मी पूनम। आधार न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। धर्माबाद येथील गेट क्रमांक 2 परिसरात शिवसंघटनेकडून रविवारी रास्ता रोको व धरणे आंदोलन करण्यात आले। कर्जमाफी व पीक कर्जाची विचारपूस करणाऱ्या शेतकऱ्यास धक्काबुक्की करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करा, तसेच आरोपींना पाठीशी घालणाऱ्या पोलीस निरीक्षक भागवत जायभाय यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन छेडण्यात आले। प्रतिनिधी महेश जोशी सह आधार न्यूज मुंबई। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी डोणगाव येथील भारतीय स्टेट बँक शाखा व्यवस्थापक यांना घेराव घालून आंदोलनाचा इशारा देण्यात आला। जिल्हा संपर्क प्रमुख डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाचा इशारा देण्यात आला। सध्या पावसाने पाठ फिरवली असल्याने शेतकरी वर्ग आधीच दुष्काळाचा झळा सोसत आहे। बी बियाणे, खते, कीटकनाशक, औषधी फवारणी करण्यासाठी त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय। यामुळे शेतकरी आपसुकच बँकेकडे वळतोय। मात्र नवीन पीक कर्ज, शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक कर्ज देण्यासाठी बँक नाकारते। यामुळे हा सर्व प्रकार स्वाभिमानी शेतकरी संघटना खपवून घेणार नाही, तसेच या विरोधात वेळप्रसंगी तीव्र आंदोलन छेडू अथवा येत्या 5 दिवसात बँकेत मुक्काम ठोको आंदोलन करू, असा इशारा या संघटनेने दिलाय। प्रतिनिधी जैनुल ओबे। शेतकऱ्याच्या प्रश्नासंदर्भात पीक कर्ज, नवीन कर्ज व पुनर्गठना संदर्भात वारंवार शेतकऱ्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या। सदर बँकेमध्ये शेतकऱ्यांना पुनर्गठन व पीक कर्ज मिळत नसल्यामुळे, शैक्षणिक कर्ज मिळत नसल्यामुळे आज आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज शाखा व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आलं व तात्काळ याच्यावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल। प्रतिनिधी जैनुल ओबेउद्दीन सह आधार न्यूज मुंबई। गावातील शेतकरी गणेश ढवळे या शेतकऱ्याने BSF कंपनीचे OCD तणनाशकाचे फवारणी केल्यामुळे 15 एकरातील सोयाबीन व तूर जळून खाक झाली आहे। यामुळे भविष्यात होणाऱ्या 10 ते 12 लाख रुपयांचे नुकसान होणार असल्याने याबाबत त्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली आहे। या सदर तक्रारीची दखल घेत शेताची पाहणी केली असता तणनाशकामुळे पीक जळाले असल्याचे समोर आले। यामुळे नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी या शेतकऱ्याने केली आहे। BSF कंपनीचं औषधी 7 तारखेला आणलं होतं लोणारवरून, आणि भावानी ज्यावरशी शिपलं तर म्हणजे दुसऱ्या दिवशी 12 घंट्यामध्ये हा निर्णय दिला की तो सोयाबीन जळून खाक झालेला आहे। याच्याकरता मला मागणी आहे की माझी नुकसान भरपाई मला मिळण्यात यावी, अशी माझी कंपनीकडे दावा टाकणार आहे मी कंज्युमर कोर्टामध्ये। आणि हे औषध कोणीही फवारू नये याकरता पूर्ण या आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी हे औषध घेऊ नये याची। मी देशमुख यांनी विभागीय कृषी अधिकारी मेकर आज या कोणत्या शिवारातला वेणी भाग या शिवारातील श्री डवळे यांच्या शेतामध्ये सोयाबीन पिकावर BSF कंपनीचं ODC नावाचं तणनाशक फवारल्यामुळे नुकसान झाल्याची शेतकऱ्याची तक्रार होती। तर ही तक्रार कालच्या दिवशी म्हणजे ज्यावेळेला लक्षात आलं त्यावेळेला लगेच आमचे तालुका कृषी अधिकारी श्री राठोड यांनी संबंधित ज्या दुकानातून औषध खरेदी केलं आहे तर तिथून त्या बॅचचा नमुना घेतला आहे, आपण तो लगेच प्रयोगशाळेकडे पाठवून त्याच्यामध्ये काही जे काही आढळेल त्याचे निष्कर्ष लवकरच आपल्या हातात येतील। प्रतिनिधी जैनुल ओबेउद्दीन सह आधार न्यूज मुंबई। ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत मोबाईल मेमोग्राफी व्हॅनचा लोकार्पण सोहळा मंगळवारी पार पडला। महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला। यावेळी उपमहापौर रमाकांत मडवी, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आदी मान्यवर उपस्थित होते। महापौर मॅम आहेत, मीनाक्षी मॅमना आपण विचारूया की या व्हॅनबद्दल स्त्रियांचा जो शाईनेस आहे तो निघून जाईल का, त्यांना त्या पुढे येतील का, तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटते येतील, कारण आतापर्यंत दवाखान्यात जाऊन हे चेकअप करणं खूप महागड्या प्रमाणात होतं आणि त्याच्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि महिला आपल्या हेल्थकडे दुर्लक्ष करतात। महापालिकेच्या माध्यमातून आपण ही जी व्हॅन उपलब्ध करून दिलेली आहे तर ती प्रत्येक रुरल एरियामध्ये जाईल आणि तिथे त्या महिलांचं चेकअप होईल। मला असं वाटतं बंदिस्त व्हॅन असल्यामुळे कोणत्याही प्रकारची महिलांमध्ये जी मला असं वाटतं की त्यांना पुढे येण्यास किंवा लाजत होत्या आतापर्यंत त्या येणार नाही, कारण ह्याच्यामध्ये चेकअप करणारी देखील महिलाच असणार आहे। त्याच्यामुळे जी भीती आहे महिलांच्या मनामध्ये ती कुठेतरी दूर होईल आणि महापालिकेच्या माध्यमातून ही फ्री असल्यामुळे नागरिकांना ह्याचा जास्तीत जास्त फायदा होईल। आज मराठी आज गुरु पौर्णिमा आहे आणि आज सगळ्याच ठाण्यातील ज्या महिला आहेत, ज्या कॅन्सर जे पेशंट्स आहेत त्यांच्यासाठी एक चांगली महापालिकेने एक भेट म्हणून दिलेली आहे आणि ह्यासाठी मी आयुक्तांचं खूप मनापासून आभार मानेल। कॅन्सर
कल्चरबद्दल जर बोलायचं झालं तर मला ते माझ्यापेक्षा जास्त चांगलं कोण बोलू शकत नाही आहे. तर मला जेव्हा हे ब्रेस्ट कॅन्सर झालेलं होतं तर त्यावेळेमध्ये मी बघितलं की महिला हे खूप म्हणजे दुर्लक्ष करतात आपल्या हेल्थबाबत, आणि ह्याच्या सगळ्यात जास्त परिणाम आहे ना ते हायर मिडल क्लास क्राऊड जो आहे त्यामध्ये आहेत, आणि मला वाटते की कॅन्सरबद्दल अवेअरनेस खूप कमी आहे. तर मला असं वाटलं की आपण हे लोकांच्या दारोदारी जाऊन म्हणजे त्यांच्या घरापर्यंत जाऊन जर आपण हे चेकअप केलं, आणि ही कल्पना मी सरांकडे मांडली आणि सरांनी लगेच त्याला परमिशन दिली. आणि न्यूजमधनं मी चंदन पाटील, आपल्याबरोबर डॉक्टर केंद्रे सर आहेत, ते आपल्याला मॅमो मोबाईल व्हॅनबद्दल सांगणार आहेत. सर काय सांगणार या व्हॅनबद्दल? ठाणे महापालिकेने आज एक मोबाईल मॅमोग्राफीचं ओपनिंग केलं. मोबाईल मॅमोग्राफी सेवा ही ठाणे शहरासाठी महापालिकेने उपलब्ध केलेली आहे. याच्यामध्ये या व्हेकलमध्ये दोन कंपार्टमेंट आहेत. एकामध्ये मॅमोग्राफी इन्स्टॉल आहे ज्याच्यामार्फत शहरातील मॅक्सिमम महिलांचं मॅमोग्राफीचं स्क्रीनिंग होईल. मॅमोग्राफी म्हणजे काय? म्हणजे महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर्स आहेत की नाही याचं निदान करण्यासाठी. तर अशा पेशंटचे एक्सरेचे रिपोर्ट्स, स्कॅनिंगचे रिपोर्ट्स हे वायफाय सिस्टीमद्वारे, नेट कनेक्टिव्हिटीद्वारे कळवा हॉस्पिटलच्या रेडिओलॉजी डिपार्टमेंटला पाठविण्यात येतील. तिथे आमची एक्सपर्टची टीम बसलेली आहे. ते एक्सपर्ट डॉक्टर ते रिपोर्ट पाहतील आणि त्याप्रमाणे ते अभिप्राय देतील. ते अभिप्राय पेशंटला पुन्हा आम्ही त्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअप मेसेजद्वारे किंवा इतर माध्यमाद्वारे आम्ही त्यांना कळवू शकतो. सभापती नम्रता घरत मॅम आपल्याबरोबर आहे. आपण त्यांना विचारूया मोबाईल बँकबद्दल, तुम्ही काय सांगणार? मी TMC चा प्रथम तर मी TMC चा पूर्ण धन्यवाद मानेन की मी आरोग्य सभापती असताना त्या कालावधीत त्यांनी इतकं छान प्रकल्प यांचं आज मोहीम सुरू केली आहे. मोबाईल बँकचं असं म्हणणं आहे की जिथे BPL लाईनची लोकं आहेत, माध्यमातून एक मोबाईल मॅमोग्राफी मशीन आपण आज इथे उद्घाटन माझ्या महापौरच्या शुभहस्ते झालेलं आहे. आणि याच्या विशिष्ट म्हणजे ह्या पॉकेट्समध्ये किंवा सोसायटीजमध्ये सुद्धा निःशुल्क महिला भगिनीच्या ज्या आहेत त्यांची ते चाचणी करणार आहे. आणि विशेष करून मॅमोग्राफी केल्यानंतर ज्यांना ब्रेस्ट कॅन्सर किंवा त्याच्या अनुषंगाने काय रुग्ण असेल ते स्लाइड्स इमिजिएटली कळवा हॉस्पिटलला ऑनलाईन जाणार. ते तपासणी केल्यानंतर त्याला पेशंटला काय ट्रीटमेंटची गरज असेल तर त्याप्रमाणे त्याला ट्रीटमेंटसाठी आपण सूचित करणार आहे. आणि पेशंटला पण आपण व्हॉट्सअपद्वारे इंटिमेट करणार आहे. आणि मला सांगायला आनंद होते की महाराष्ट्रामध्ये हे पहिला महानगरपालिका आहे ज्यांनी एक अतिशय अत्याधुनिक मॉडर्नाइज मोबाईल मॅमोग्राफी व्हॅनची प्रत्यक्ष लोकार्पण आज लोकांसाठी केलेला याच्या मला तुम्ही अर्ली डिटेक्शन करण्यासाठी म्हणजे स्पेशली फॉर वुमन्स तुम्ही याच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर अर्ली डिटेक्शन करू शकता. ज्याच्यामध्ये कॅन्सरच्या टिश्यू जे ही व्हॅन पूर्ण मॅन्युफॅक्चरिंगचं जे आहे फॅब्रिकेशन आणि मशीन हे दोन्ही गोष्टी ह्या आमच्या अंडर होत्या. सो याच्यामध्ये जे बाजूला लागलेलं मशीन जे तुम्ही पाहिलं असेल ते हिलोजिकचं मशीन आहे. सो त्यामध्ये आमचं स्क्रीनिंग होणार आणि त्याच्यानंतर या एरियामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये डॉक्टर रिपोर्टिंगसाठी हे आपण ठेवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर कन्सल्टेशनसाठी आपण मागे एक डॉक्टर एरिया ठेवलेलं आहे, तिथे डॉक्टर आणि पेशंट कन्सल्ट करू शकतो. कॅमेरामॅन सुषमा पालवेसह प्रतिनिधी चंदन पाटील, आधार न्यूज, मुंबई. बुलढाणा जिल्ह्यातील सुलतानपुरा येथे डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे राजू दानगे यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची अधिक तपासणी करून डॉक्टर लोहाटी या पिता पुत्राची वैद्यकीय कारभाराची चौकशी करून गुन्हा दाखल करावी या मागणीसाठी विधवा पत्नी अरुणा दानगे यांनी सुलतानपुराच्या स्थानिक स्वराज्य संस्थेसमोर आमरण उपोषण सुरू केले. त्यांना पॅरेलिसिसचा झटका आल्यामुळे त्यांना श्रीराम हॉस्पिटलमध्ये सुलतानपूर इथे भरती करण्यात आले होते. डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे व निष्काळजीपणामुळे त्यांचा मृत्यू झाला व माझ्या सासूचा देखील मृत्यू झाला. या दोघांचे कारण आहे डॉक्टर गंगराज लाहुटी व डॉक्टर शेषराज लाहुटी असे आहे. या गोष्टीवर कुठलाही गुन्हा दाखल झाला नसल्यामुळे पोलिसांनी देखील टाळाटाळ केली आहे. त्यांनीसुद्धा आमच्याकडे लक्ष दिलं नाही. मी इथे न्याय मागण्यासाठी बसलेली आहे. डॉक्टरला जोपर्यंत माझ्यासमोर डॉक्टरावरती अटक करण्यात येत नाही तोपर्यंत मी माझा उपोषण आघार घेणार नाही. माझं काही झालं तरीही चालेल, मी कोणाच्या भरोशावरती इथे राहणार. प्रतिनिधी जैनुल अभिवृद्धींसह आधार न्यूज, मुंबई. शहापूर येथे बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मेळावा आयोजित करण्यात आलाय. या मेळाव्याची पूर्ण नियोजित बैठक माजी मंत्री अजित पवार
नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ज्येष्ठ नेते कोटीरामभाऊ पवार व प्रमोदजी हिंदूराव साहेब यांच्या उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली होती. याचबरोबर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते देखील उपस्थित होते. प्रतिनिधी योगेश हजारेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील JDC बँकेच्या हिरापूर शाखेत रात्री 10 सुमारास दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली. या बँकेत 300 किलो वजनाची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला, मात्र तिजोरी न उघडता आल्याने चोरट्यांनी तेथून पोबारा केला. तसेच ही घटना 6 सुमारास उघडकीस आली. एकंदरच यावर बँकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. प्रतिनिधी समाधान मैरायासह आधार न्यूज मुंबई डेस्क. लोणार सिंदखेड तालुक्यातील कोणाटी येथील शेतकऱ्यांनी बोगस भेंडीच्या बियाण्यांनी पुरवणाऱ्या नाथ सीड्स व सनग्रो कंपनी विरोधात कारवाईची मागणी केली आहे. तालुका कृषी अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याकडे ही तक्रार करून कंपनीकडून नुकसान भरपाईची मागणी अर्जाद्वारे करण्यात आली आहे. तर सध्याच्या जमिनीमध्ये जास्त खत असल्यामुळे किंवा याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जास्त झालेली आहे आणि या भेंड्या लागणं सुरू झालेल्या आहेत, पण या स्टेजमध्ये सुरू झालेल्या आहेत. तर आता पुढच्या 10 दिवसामध्ये याला पुन्हा तोडा येणं सुरू होऊन जाईल. त्यामध्ये जिथे जिथे आपण त्या लॉटचं बियाणं दिलेलं आहे ते चेक करून त्यांचे काय प्रॉब्लेम आहेत किंवा त्यांना काय त्यांच्या पिकाची कशी वाढ झालेली आहे किंवा त्यांचा हा प्रॉब्लेम आहे की नाही ते बघितल्यानंतर आपण याच्यावर सांगू शकेल. 4 महिन्याच्या 26 तारखेला भेंडी आणली होती जालन्यामधून आपण गायत्री सिडेस कोण ते 27 लावगण केली. आतापर्यंत एकही भेंडी नाही दिली. किती दिवस झाले? आता 75 दिवस झाले. किती दिवसाची व्हरायटी म्हणून सांगितली होती? 35 दिवसाची. माल कधी लागेल म्हणून सांगितलं? 35 दिवसात माल येईल म्हणजे. आता किती दिवस झाले व्हरायटी तुमच्या? 75 दिवस. माल लागला नाही? एकही बोल नाही. काय अडचण काय आता याची? अडचण काय, कंपनीने आपले पैसे भरून द्यावा. तुम्ही कोणाकोणाकडे तक्रार केली? कृषी अधिकाऱ्याकडे गेली, जिल्हा परिषद पंचायत समितीला. काय म्हणणं आहे त्यांचं? त्यांची काय आता आलेले येते येतो मला बोलतात ते नसते. शास्त्रज्ञ म्हणून कृषी संशोधन केंद्रामध्ये काम करतोय. आज या ठिकाणी आपण भेंडीच्या प्लॉटमध्ये उभा आहोत आणि भेंडीची जर आपण वाढ पाहिली तर खूप चांगल्यापैकी भेंडीची वाढ आहे, परंतु त्याला एकही भेंडी या ठिकाणी लागलेली नाही. आणि म्हणून मग हे कंपनीच्या मंडळीने या बाबतीमध्ये त्यांचे जे कोणी ब्रीडर असतील त्यांना याची कल्पना द्यावी, तक्रार द्यावी. आणि कुठं त्याच्या जर्मप्लाझममध्ये तुमच्या हायब्रिड्समध्ये प्रॉब्लेम दिसतोय, इतके दिवस 75 दिवस जवळपास झालेले असताना सुद्धा अजूनही एकही भेंडी लागत नाही, त्या अर्थी त्या वाणामध्ये दोष आहे असं सध्या तरी दिसतंय. तरी कंपनीच्या मंडळीनं वरिष्ठांना कळवून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी असं. प्रतिनिधी जयनूर अभिवृद्धींसह आधार न्यूज मुंबई डेस्क. दिवसेंदिवस पिंपरी चिंचवड परिसरात चोरीचे प्रमाण वाढत चालले. आता तर देवाचे घरही सुरक्षित नसल्याचं एका चोरीच्या घटनेवरून उघड झाले. पिंपरी चिंचवड येथील शीतलादेवी मंदिरात अज्ञात चोरट्यांनी दानपेटी आणि देवीचा चांदीचा मुकुट लंपास केल्याची घटना घडली. चोरी केल्यानंतर हे दोघेही जण दुचाकीवरून फरार झाले. दरम्यान या चोरीची सर्व घटना ही CCTV कैद झाली आहे. त्या आधारे पोलीस अज्ञात चोरांचा शोध घेत आहे. शहापूर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचारी निवासस्थानाची दुरवस्था झाल्याचं समोर आलंय. शहापूर विश्रामगृह शेजारी असणारे हे जुने कार्यालय व निवासस्थान आहे, मात्र त्याची आता वाताहत झाल्याचं पाहायला मिळत आहे. एकंदरच आजूबाजूचा परिसर अस्वच्छ असून नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय. मोडकळीस आलेल्या या निवासस्थानाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. तसेच नवीन शासकीय विश्रामगृह उभारणेही गरजेचं असल्याचे मत येथील नागरिकांनी व्यक्त केले. प्रतिनिधी योगेश हजारेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचत आहे. अस्वच्छ पाण्याच्या साठ्याने डेंग्यू मलेरियाचे डासांनी हैदोस घातला असून यंदाच्या वर्षात जून महिन्यापासून आतापर्यंत 4 डेंग्यूचे रुग्ण आढळले. तर यापैकी दोघांचा मृत्यू झालाय, तर दोघांवर उपचार सुरू आहे. एकंदरच ठाण्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे निदर्शनास आले. या वर्षात अतिवृष्टी होत असल्याने मुंब्रा वर्तकनगर नौपाडा परिसरात पाणी साचले. नाल्याचे घाण पाणी लोकांच्या घरात घुसल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढत चाललाय. अस्वच्छ परिसर व औषध फवारणीच्या अभावामुळे रहिवाशांना डेंग्यूची लागण झाल्याचे चित्र समोर आले. तर ठाणे शहरातील लोक डेंग्यूने आजारी पडतात.
मात्र पालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याने लोकांचे जीव धोक्यात आलाय. त्यामुळे पालिकेचा दुर्लक्ष पाहण्याचा विरोध करण्यासाठी सोमवारी वर्तकनगर प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसकडून थाळीनाद आंदोलन करण्यात आले. तर मनसेने पाणी साचलेल्या व अस्वच्छ असलेल्या परिसरात युद्ध पातळीवर औषध फवारणी करा असे निवेदन पालिका आयुक्तांना दिले. डेंग्यू आणि मलेरिया पासून जसं जसं जवळ आलं तसं महानगरपालिका आम्हाला कुठेतरी वाटतंय की निष्क्रिय होत चालली. त्यांचे नाले सफाई कधी आजपर्यंत होत नाही वेळेवर. आज आमच्या प्रभागामध्ये डेंग्यूमुळे 13 वर्षाची मुलगी गमावली गेलेली आहे आणि असेच कितीतरी केसेस आहेत जे आपले जीव गमावत आहेत लोक. शिर्डीतील साई मंदिर आकर्षक फुलांनी सजवण्यात आले असून हजारो भाविक दर्शनासाठी शिर्डीत दाखल झाले. यामुळे VIP दर्शन पासेस बंद करण्यात आले. 3 दिवस चालणाऱ्या गुरु पौर्णिमा उत्सवाला सोमवारपासूनच सुरुवात करण्यात आली आहे. अमेढर येथील प्रभाग क्रमांक 6 मधील नागरिकांना सुविधा मिळत नसल्याने येथील नागरिक संतप्त झाले आहेत. 2 दिवसापासून येथील नागरिक नगर परिषद अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी येत होते मात्र अधिकारी नसल्याने हमारा जो रोड का काम किया हुआ है मेरा हमारे वाली 17-85 के कॉर्नर तक के रोड लाए और आगे का रोड बनाना छोड़ दिया. वो कहूँ की पुल का काम होना चाहिए, पुल का रोड का गटर का भी काम होना चाहिए. लक्ष मुख्य अधिकारी यांच्या कार्यालयासमोर ठिय्या देऊन घोषणा देण्यात आल्या. जोपर्यंत मुख्य अधिकारी येत नाही तोपर्यंत येथून न जाण्याचा पवित्रा नागरिकांनी घेतलाय. तसेच प्रभागातील रस्ते व गटारेचे काम होत नाही तोपर्यंत घरपट्टी व पाणीपट्टी भरणार नसल्याची भूमिका नागरिकांनी घेतली आहे. नागरिकांनी मुख्य अधिकारी यांनाच निवेदन देऊ असा हट्ट लावून धरला होता मात्र पत्रकार समाधान मैराळे यांच्या मध्यस्थीने हे निवेदन देण्यात आले. प्रतिनिधी समाधान मैराळे सह आधार न्यूज मुंबई डेस्क. हदगाव तालुक्यातील दिव्यांगांच्या विविध मागणीसाठी तहसीलदार कार्यालयावर सोमवारी गाळप मोर्चा काढण्यात आला. बेरोजगार कल्याण कृती संघर्ष समितीचे कृती हदगाव तालुका अध्यक्ष फिरोज खान मोहम्मद खान यांच्या नेतृत्वाखाली या गाळप मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शासनाने राखीव निधीचा अद्याप पूर्तता केली नाही त्याचबरोबर नगरपालिका हद्दीतील गाळे व बेरोजगार दिव्यांगांना गाळ्याची रिकामी जागा दिली नाही. विविध घरकुल योजनेपासून वंचित ठेवत असल्याने दिव्यांगांवर उपासमारीची वेळ येत आहे. तसेच सर्वच राशन दुकानाकडून दिव्यांगांना कमी राशन दिले जात आहे. याशिवाय अद्याप ही रेशन कार्ड वितरित केले नाही अशा अनेक बाबी त्यांनी निवेदनात मांडल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष यांच्यासह मोठ्या संख्येने दिव्यांगजन या गाढव मोर्चात सहभागी झाले होते. प्रतिनिधी अशोक गायकवाड सह आधार न्यूज मुंबई डेस्क. राज्यातील जातीयवाद शक्तीविरोधात तीव्र लढा देणारे दलित पॅंथरचे संस्थापक आंबेडकरी चळवळीचे नेते व ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले यांचे निधन झाले. मुंबईतील विक्रोळी परिसरातील निवासस्थानी ढाले यांची प्राणज्योत मावळली. वयाच्या 78व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात जानवे ग्रामपंचायतीत तब्बल 3,26,000 भ्रष्टाचार झाल्याचं समोर आलंय. तसेच सरपंच यास अपात्र करावे आणि ग्रामविकासकांना निलंबित करावे अशी मागणी जानवे गावातील रहिवासी शरद पाटील यांनी केली आहे. या प्रकरणी शरद पाटील यांनी BDO पंचायत समिती अमळनेर यांना तक्रार दाखल केली होती. दरम्यान BDO यांनी सविस्तर चौकशी केली असता सरपंच आणि ग्रामसेवक यांच्याकडे 3,26,000 कोणत्याही प्रकारचा हिशोब नसल्याचं स्पष्ट झालंय. एकंदरच ग्रामपंचायतीच्या पैशांवर हे भ्रष्टाचाऱ्यांनी डल्ला मारण्याचं उघडकीस आले. या प्रकरणात सरपंचास अपात्र करून ग्रामसेवकास निलंबित करावी अशी मागणी करण्यात आली. समाधान मैराळे सह आधार न्यूज मुंबई डेस्क. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in